तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। कुपवाडच्या गॅस शवदाहिनीचे महापौर गीता सुतार यांच्या उपस्थितीत लोकार्पण। कुपवाड शहरात गॅस शवदाहिनी व्हावी अशी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणाऱ्या मागणीला अखेर यश आले आहे। आज कुपवाडच्या गॅस शवदाहिनीचे लोकार्पण महापौर गीता सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष लक्ष देत हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते। तत्कालीन सभापती संतोष पाटील यांच्या कारकिर्दीत कुपवाडच्या गॅस शवदाहिनीला मंजुरी देण्यात आली होती। याबाबत कुपवाडचे नगरसेवक गजानन मगदुम, शेडजी मोहिते, विजय घाडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। कुपवाडकरांसाठी गॅस दाहिनीची गरज ओळखून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी संबंधित ठेकेदाराला सदर दाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार कुपवाड गॅस शवदाहिनीचे काम पूर्ण झाले आहे। आज कुपवाड गॅस शवदाहिनीचे लोकार्पण महापौर सौभाग्यवती गीताताई सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी प्रभाग सभापती मदीना बारुदवाले, माजी उपमहापौर आणि नगरसेवक विजय घाडगे, नगरसेवक प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार, नगरसेविका कल्पना कोळेकर, शहर अभियंता आप्पा अलकुडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सतीश सावंत, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत सरगर, मनपा स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे आदी उपस्थित होते।